मित्रांनो, पुन्हा एकदा द सक्सेस स्टोरीजमध्ये मी सिद्धार्थ जोशी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत जी चायनामधली दुसरी आणि जगामधली 33वी सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांची एकूण संपत्ती 39 बिलियन डॉलर्स एवढी आहे. तर आज आपण बोलणार आहोत चायनामधले बिझनेसमन आणि अलीबाबा ग्रुपचे संस्थापक जॅक मा यांच्याबद्दल. मित्रांनो, जॅक मा यांचा जन्म चायनामधल्या हँगझू नावाच्या छोट्याशा गावात झाला. त्यांचे आई वडील पारंपरिक गायक होते आणि आई वडिलांची अशी खूप इच्छा होती की जॅकनी सुद्धा गायक व्हावं. पण मित्रांनो, जॅक मा यांच्या नावामागे सुद्धा एक गोष्ट आहे. त्यांचं खरं नाव जॅक मा नसून मा युन असं आहे. पण मा युन हे नाव उच्चारायला खूप अवघड असल्यामुळे त्यांच्या एका विदेशी मैत्रिणीने त्यांना जॅक हे नाव दिलं. पण जॅक मा या परदेशी मैत्रिणीला भेटले तरी कुठून? चला जाणून घेऊयात. जॅक मा 13 वर्षांचे होते जेव्हा त्यांनी काही फॉरेनर पर्यटकांच्या तोंडून पहिल्यांदा इंग्रजी ऐकलं आणि त्यांना ते काहीतरी नवीनच वाटलं. म्हणून त्यांनी त्या पर्यटकांचा पाठलाग केला आणि त्यांची भाषा ऐकली. पुढे जाऊन हीच इंग्रजी भाषा ऐकायला मिळावी म्हणून त्यांच्या गावातल्या एका हॉटेलमध्ये त्यांनी फरशी पुसायचं काम करायला सुरुवात केली. पुढे हॉटेलच्या मालकांनी बघितलं की ह्या मुलाला इंग्रजी चांगलं जमायला लागलंय, त्यामुळे ह्याला टुरिस्ट गाईड म्हणून कामाला ठेवूयात. तिथेच त्यांची या परदेशी मैत्रिणीशी भेट झाली जिने त्यांना जॅक मा हे नाव दिलं. जॅक मा यांनी टुरिस्ट गाईडचं काम 9 वर्ष केलं. त्यानंतर त्यांना चायनामधल्याच एका इंग्रजी मीडियम शाळेमध्ये त्यांच्या इंग्रजीमुळे नोकरी मिळाली आणि तेव्हा जॅक मा महिन्याला फक्त 15 ते 20 डॉलर्स कमवत असत आणि त्यांचं मनही त्या शाळेमध्ये रमेना. म्हणून त्यांनी ठरवलं की आपण अजून उच्च शिक्षण घ्यायचं. पण त्यांना कुठेही ॲडमिशन मिळाली नाही. त्यांनी ब्रिटनमधल्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 10 वेळा अप्लाय करण्याचा प्रयत्न केला पण 10ही वेळा त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर त्यांनी नोकरी करावी अशा विचारांनी अनेक कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज केले पण प्रत्येक वेळेला त्यांच्या हाती अपयशच आलं. ते असे 30 वेळा अपयशी ठरले. एवढंच काय, जेव्हा प्रसिद्ध फूड चेन KFC त्यांच्या गावामध्ये आली तेव्हा तिथेही त्यांनी अर्ज केला. तेव्हा 24 लोकांनी अर्ज केला होता, पैकी 23 लोक सिलेक्ट झाले पण जॅक मा यांचं सिलेक्शन झालं नाही. त्यांनी पोलीस दलात सुद्धा अर्ज केला पण तिथे सुद्धा त्यांच्या पदरी निराशा झाली. हे सगळं चालू असतानाच त्यांच्या एका परदेशी मित्रांनी त्यांना इंटरनेट दाखवलं आणि त्यांना सांगितलं की या इंटरनेटमध्ये केवढी ताकद आहे. तेव्हा जॅक मा म्हणाले की ह्यामध्ये जर का एवढी ताकद आहे तर मग ते इथे का नाही आहे. त्यावर मित्र म्हणाला की ह्यासाठी तुला अमेरिकेत जावं लागेल. जॅक मा यांनी लगेचच त्यांची अमेरिकेला जायची इच्छा बोलून दाखवली आणि मित्रांच्या मदतीनं ते 1995 साली अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी इंटरनेटवरती पहिला शब्द टाईप केला बियर. शब्द टाईप केल्याबरोबर त्यांना त्याबद्दलची सगळी माहिती मिळाली. मग त्यांनी टाईप केलं चायना, पण त्याबद्दल मात्र काहीच माहिती उपलब्ध नव्हती. मग जॅक मा यांनी ठरवलं की आपण इंटरनेटवरती एक पेज सुरू करावं ज्यावरती फक्त आणि फक्त चायनाचीच माहिती असेल. पण मित्रांनो, त्यांच्या अमेरिकेचा अनुभव इथेच थांबत नाही. एकदा त्यांना त्यांच्या मित्राच्या वतीनं काही कर्जाची रक्कम घेण्यासाठी पाठवण्यात आलं आणि रक्कम द्यायला आलेल्या माणसांनी जॅक मा यांना किडनॅप केलं आणि नंतर लॉस वेगसला घेऊन गेले. तिथे जॅक मा यांच्याकडे काहीच पैसे नव्हते म्हणून त्यांनी स्लॉट मशीनवरती चक्क सट्टा लावला आणि $600 जिंकले आणि त्या पैशातून विमानाचं तिकीट काढून त्या माणसाच्या तावडीतून सुटले. परत चायनाला आल्यावरती त्यांनी यलो पेजेस चायना या नावाने एक वेबपेज सुरू केलं ज्यावरती फक्त चायनाबद्दल माहिती होती. ते काही काळ चाललं पण त्यानंतर त्या पेजला फंडिंग मिळेना असं झालं, त्यामुळे ते वेबपेज त्यांना बंद करावं लागलं. पण तरीही जॅक मा यांनी हिंमत हरली नाही आणि पुन्हा एकदा इंटरनेट विश्वामध्ये पाऊल ठेवलं. आपल्या वेबसाईटचं नाव काय असावं यासाठी सुद्धा जे जगभर फिरले आणि लोकांशी बोलले, त्यातून ते एका निष्कर्षाला आले की आपल्या कंपनीचं नाव हे सगळ्या जगाला माहिती असेल असंच असावं. म्हणून त्यांनी लोकांना विचारलं की तुम्हाला अलीबाबा माहिती आहे का, आणि वेगवेगळ्या राष्ट्रातल्या बऱ्याचशा लोकांकडून त्यांना हो असंच उत्तर आलं. मग त्यांनी ठरवलं की आपल्या वेबसाईटचं नाव अलीबाबाच ठेवूयात
मित्रांनो, यामागचं अजून एक कारण असंही होतं की जसं अलीबाबाच्या गुहेत शिरल्यावरती तुम्हाला सगळं काही मिळतं, तसंच आपल्या वेबसाईटवरती आल्यावर लोकांना सगळं काही मिळावं आणि म्हणून अलीबाबा हे नाव दिलं. आणि बघता बघता त्यांची वेबसाईट खूप लोकप्रिय झाली आणि आजच्या घडीला ही वेबसाईट अनेक मोठमोठ्या वेबसाईटला टक्कर देते आणि काही वेबसाईटच्या पुढेसुद्धा आहे. तर मित्रांनो, ही होती चायनीज बिझनेसमन जॅक मा यांची सक्सेस स्टोरी. जर ही सक्सेस स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर याला लाईक करा आणि अशाच नवनवीन सक्सेस स्टोरीज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.